शहरात तयबाजारीची नियमबाह्य वसुली करणाऱ्या संस्थेचे कंत्राट रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका वैशाली देशमुख यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने दैनंदिन भाडेवसुलीचा मक्ता 15 जून 2021 पासून छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित नांदेड यांना देण्यात आला. तयबाजारी वसुलीसाठी नियम अटी शर्तीनुसार करारनामा केलेला असताना संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने 30, 40, 50 रुपये अशी 5 पट नियमबाह्य वसुली करत आहे. ही नियमबाह्य वसुली केलेली रक्कम वसूल करावी, ठेका रद्द करावा, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वैशाली देशमुख यांनी केली आहे.